राजीवचं जाणं हे आमच्या मनाला एक चटका लागून गेलेला आहे. राजीव आणि आम्ही कॉलेजमध्ये सोबत होतो. राजीवने रिपब्लिक डे एनएसएसच्या कॅम्पमध्ये केला होता आणि मी तो एनसीसीच्या मार्फत रिपब्लिक डे अटेंड केला होता. पुढे आम्ही युवक काँग्रेसमध्ये देखील सोबत होतो. जनरल सेक्रेटरी म्हणून राजीव ज्यावेळेला पंचायत समितीचा सभापती झाले होते त्यावेळेला आम्ही दोघंही जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी सोबत काम करत होतो. मग पुढच्या काळामध्ये राजीववर महाराष्ट्र प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आणि मग आम्ही त्यावेळेला ऑल इंडियामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम केलं. तर एक कणखर काँग्रेसचा निष्ठावान आणि आमचा बंधू, आमचा भाऊ, आमचा मित्र आज आमच्यामधनं निघून गेलेला आहे हे खरं न वाटणारी गोष्ट आहे. पण कोविड इतका खराब आहे की तो न कोणाचं वय बघतो आहे ना दुसरं काही बघतो आहे. तो घातकच आहे हे पुन्हा एकदा त्या कोविडने सिद्ध झालेलं आहे. राजीवच्या जाण्यामुळे खरं एक पोकळी आमच्यामध्ये, काँग्रेसमध्ये, महाराष्ट्राच्या पूर्ण राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे. बहुजनांचा एक चेहरा जो सगळ्यांकडे लक्ष देत होता असा आमचा मित्र आज आमच्यामधनं निघून गेलेला आहे. त्याच्या परिवारासोबत खरं मुलं लहान आहेत, बायको आहेत, पण त्यांनी पण आता खंबीरतेनं त्या ठिकाणी वागलं पाहिजे, समोर आलं पाहिजे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये आज आमच्यामधनं निघून गेलेला आहे. त्याच्या परिवारासोबत खरं मुलं लहान आहेत, बायको आहेत, पण त्यांनी पण आता खंबीरतेनं त्या ठिकाणी वागलं पाहिजे, समोर आलं पाहिजे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत. खरं बोलायला या सगळ्या गोष्टी बोलायला त्रास होतो आहे, पण राजीव आमच्यामध्ये नाही हे अजूनही आम्हाला खरं वाटत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे आणि त्याला सामोरे, त्या सत्याला समोर ठेवून सामोरे चालणं आहे.